कोल्हापूर जिल्ह्यात दोन मतदारसंघ, एक कोल्हापूर आणि दुसरा हातकलंगडे. परंतु ज्या हातकलंगडे मतदारसंघामध्ये एक गाव आहे, या गावाचं नाव आहे सोनुर्ले. सोनुर्ले गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. खरं पाहिलं तर हे जे गाव आहे हे एका दृष्टीनं खूप मागासलेलं नसलं तरी बऱ्यापैकी सधन गाव आहे, आणि या सधन गावानं त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आणि मूलभूत मागण्यांसाठी या ठिकाणी बहिष्कार टाकला. तिकडे गेल्या तेवढं काय आम्हालाही बहिष्कार घालायची ह्या शासनानं वेळ आम्हाला आणलेला आहे. गेले 4-5 वर्ष आम्ही या रस्त्याबद्दल प्रत्येक ग्रामसभेला आम्ही ठराव देतोय की या रस्त्याचं आम्हाला दुरुस्ती करा. तर यांनी शासनानं आम्हाला अजिबात इकडं लक्ष दिलं नाही, जेणेकरून आम्ही मागल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं, खड्डेभरा आलेलं त्यांना आम्ही थांबवलं, तरीही त्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे येऊन काय गावाला येऊन चौकशी केली नाही. परवा आम्ही एक निर्णय घेतला की बाबा जोपर्यंत आपल्याकडे कोण येत नाही तोपर्यंत आम्ही गावाने ठाम निर्णय घ्यायचा की बाबा ज्यांना आमच्या गावाचा रस्ता करणार मग यांना आम्ही मतदान का करायचं शासनाला, जेणेकरून आम्हाला ह्या स्टेपला यायचं काम ह्या अधिकाऱ्यांनी लावलं. जर गावाच्या रस्त्याची जर ही चौकशी करत नसतील, जर एवढा 1,39,00,000 रुपयाचा रस्ता असून त्या रस्त्याची अवस्था पाक वाईट झालेली आहे, जेणेकरून पावसाळ्याला पण गाड्या यायच्या बंद होत्यात त्यात. आता जे प्रस्थापित खासदार होते म्हणजे जे राजू शेट्टी होते किंवा यापूर्वी निवेदिता माने होत्या, काय त्यांनी ह्या खर्च केला, तो कुठं गेला, काय झालं, तुम्ही त्यांना कधी विचारलं काय झालं? गेल्या वेळेला आम्हाला जे आमच्या शेजारी गावात नांदरे गावात येऊ आले त्यावेळेला त्यांना आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली की असं या रस्त्याचं काम वाईट झालं आणि चौही करा. साहेबांनी त्यावेळेला खासदार साहेबांनी ज्यावेळेला अधिकाऱ्यांना फोन लावला ते अधिकारी परत आमच्याकडे फिरकले नाहीत, जेणेकरून आता त्यांनी डिपॉझिट ठेवलेलं ती पण त्या खड्ड्यांच्या भरलेले या खड्डे भरले असं सांगून त्यांनी ते डिपॉझिट पण त्यांनी काढून हे केली. त्यांनी शासन दरबारी तुम्ही किती वेळा यासाठी गेलेला आहात? आम्हाला आमच्याकडे आता ही पोच आहे आमच्याकडे प्रत्यक्षात. आता ही जेणेकरून आम्ही प्रत्येक वर्षाला 25-2-13 तक्रार केली होती गावसभे ठराव करून, तरी पण त्यांनी आमच्या गावाचा विचार केला नाही अजिबात. ज्यावेळेला शासनाला आम्ही प्रत्येक वेळेला असं प्रत्येक मिटिंगला 2 वर्षाचा ठराव केल्यात की आमच्या गावाच्या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे याची दुरुस्ती करा म्हणून, तरी पण त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. आजपर्यंत तहसीलदार सकाळी 6-8 वाजता आले तरी पण ते मतदान केंद्रावर गेल्यानंतर 3 तासांनी बाहेर आलं. ते म्हणजे आम्हाला तुम्ही का भेटायला नाही, उलटं ते आम्हाला विचारतं की तुम्ही आम्हाला का भेटायला नाही की बाबा या रस्त्याची अशी वाईट परिस्थिती झाली म्हणून. त्यांनी आम्हाला कालपर्यंत कधी विचारलं पण नाही. त्यांनी आम्ही रात्री गावात ग्रामपंचायतमध्ये थांबलो होतो बाबा 10 वाजेपर्यंत कोणतरी येतील आपल्याला कोणतरी सांगून गेलं बाबा काय करायचं यावं मार काढायचा, कोणच आलं नाही. आज येऊन काय करायचं, मेल्यावर माप चांगलं म्हणतो आणि शेवटी रडत बसून का उपयोग आहे त्याचा. आज येऊन आम्ही आता आमच्या गावाला काय सांगणार शेवटी बाबा, आता आम्ही निर्णय जे घेतला तो ठाम निर्णय घेतला की जेणेकरून बाबा या गावाच्या कामासाठी बंद करणार ते मतदान बंद. जरी आतासुद्धा नाही त्यांनी विचार केला तरी पण उद्या येणाऱ्या सुद्धा उद्या आम्ही 4 दिवसांनी परत आम्ही उपोषणाला बसणार, कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषणाला बसणार तिथं. आता आमच्या गावच्या वाड्या ज्या आहेत सोनुर्ले गाव, सोनुर्ले नांदगाव ते सोनुर्ले रस्त्यासाठी जे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे पंतप्रधान सडक योजनेतून रस्ता झालेला आहे, हा निकृष्टदर्जा झाल्यामुळं आणि वेळोवेळी शासन दरबार आहे आम्ही 2013 म्हणा किंवा 12-13 पासूनच्या पोचे आहेत आमच्याकडे, त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आणि आता या महिन्यापूर्वीसुद्धा सगळ्यांना दिलेल्या आहेत तक्रारी, कलेक्टर ऑफिसपासून पंचायत समिती जे आपले मंत्रालयापर्यंत सगळ्यांना दिलेल्या आहेत, पण त्यांनी कुणीही आमची दखल घेतली नाही. त्यामुळं आमच्या सोनुर्ल्या गावाला दुर्गम गाव आहे, हे शेवट तालुक्यातलं दुर्गम वस्ती म्हणून, आणि हे शेवट टोकाव गाव असल्यामुळं इथं वाड्यावस्त्याही भरपूर आहेत आणि त्या वाड्यावस्तींचाही विचार करून त्याही या संघर्षात सहभागी झालेले आहेत आणि बहिष्कार टाकलेला आहे. तरी ह्या मूलभूत सुविधा जर होत नसतील तर इथून पुढे आम्ही असा संघर्ष चालू ठेवू. तर या गावाची ही आहे ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीसमोर काही महिला थांबलेल्या आहेत, काही आजी थांबलेल्या आहेत. तर एकंदर त्यांनी आज मतदान केलं की नाही, काय परिस्थिती आहे त्यांना विचारूया. आजी तुम्ही मतदान केलं का आज? नाही. का नाही केलं? आम्हाला रस्ता नाही. काय तुम्ही काय बोलला नाही इथे ग्रामपंचायतीत? काय असं सांगितलं की आम्हाला रस्ता नाही, मतदान करणार नाही. ताई तुम्ही मतदान केलं का? नाही केलेलं. का केलं नाही? कारण आमच्या सगळ्या गावांनी बहिष्कार टाकला या मतदानावर. आमच्या गावालाच धड रस्ता नाही साहेब. पावसाळ्यात ना अशी परिस्थिती होती की जागोजागी मोठमोठे खड्डे त्यात पाणी साचलेलं असते, येताना लहान मुलांना आम्हाला दवाखान्यात न्यायचं म्हणजे चालत जावं लागतं इथून दुसऱ्या गावी. मग त्यावेळी ह्या आमच्या गावाला मेन रोड असून आमच्या गावाला रस्ता नाही धड, मग काय मतदान देऊन करायचं आम्ही? खरं तर मतदान हा खूप बहुमूल्य अधिकार आहे, म्हणूनच आम्ही थांबलोय ना. बहुमूल्य अधिकार आहे ना आमचा, म्हणूनच आम्ही थांबलोय. काय उपयोग त्याचा देऊन तरी?
या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. मावशी तुम्ही मतदान केलं का? नाही. आमच्या गावाला रस्ता नाही म्हणून आम्ही केलं नाही मतदान. काय तुमची मागणी? रस्ता सोडला तर आणखीन काय मागणी तुमच्या? मागणी नाही, रस्ताच आमचा दुरुस्त व्हायला पाहिजे. आम्ही आजारी पडलो काय पडलो तर आम्हाला जावं लागतं बाहेर चालत, मुलं बाळ घेऊन अडचण येते आम्हाला. मोठा माणूस जर जागेवर पडलं तर डालीत ना त्याला न्यायचं उचलून नांदगावला. काय तुम्हाला मत त्यांच्याचा उपयोगच काय आहे? त्याला धागडी गोळा करायचे चला. खांदा जी गरज आहे ती म्हणजे रस्ता, अन्न पाणी आणि वस्त्र निवारा ह्या ज्या ह्या गरजांपैकीच ही एक रस्ता ही मूलभूत गरज बनली आहे सोनुर्ले गावाची. कॅमेरा पर्सन अनिकेत राणेसह सतीश जावणकर, लाईव्ह कोल्हापूर.